वैभववाडी पंचायत समितीचे काम पुन्हा रखडले आहे. आरपीआयने जुलै महिन्यात केलेल्या उपोषणावेळी जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता यांनी 30 सप्टेंबर 2017 पर्यंत इमारतीचे काम पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले खरे, मात्र गेले 4 महिने इमारतीच्या कामाची एकही फीट पुढे सरकली नाही. लेखी आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या तोंडाला पाणी फुसले. वैभववाडी तालुका पंचायत समिती इमारतीकरता आघाडी सरकारच्या काळात 2,52,00,000 निधी मंजूर झाला. ऑगस्ट 2014 मध्ये या कामाचा शुभारंभ झाला. सप्टेंबर 2016 ही कामाची मुदत होती, परंतु सुरुवातीपासून कामात आलेले अडथळे अजूनही काही केल्या कमी होत नाहीत. निकृष्ट कामामुळे इमारत वादाच्या फोरात सापडली होती. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोठी आश्वासने दिली होती, मात्र त्यांना आता विसर पडलाय. जुलै महिन्यात या इमारतीच्या कामकाजाबाबत आरपीआयने 2 दिवसीय उपोषण केलं होतं. यावेळी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांनी 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करून घेऊ असे जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांना लेखी आश्वासन दिलं होतं. या लेखी आश्वासनावर आरपीआयने उपोषण सोडलं होतं, मात्र आता डिसेंबर उजाडला तरी इमारतीचे काम पूर्ण झालेलेच नाही. वैशिष्ट्य म्हणजे गेले 4 महिने इमारतीचे काम बंदच आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा व कार्यकारी अभियंत्यांनी दिलेलं लेखी आश्वासन हवेतच विरलंय. त्याचबरोबर शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी तर विधानसभेत आवाज उठू असं सांगितलं होतं. वैभववाडी पंचायत समिती सदस्य मंगेशकर यांनी तक्रार केली होती की या पंचायत समितीची इमारत अत्यंत जे काम चालू आहे ते अत्यंत निकृष्ट चालू आहे, आणि स्वतः मी या ठिकाणी पाहणी केली, अत्यंत निकृष्ट काम आहे. पहिल्याच पावसात या ठिकाणी संपूर्णपणे या इमारतीला गळती होते आणि अनेक ठिकाणी कामामध्ये सुद्धा दोष आहेत. आणि या संदर्भात या जिल्हा परिषदेचे CO त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना लवकरात लवकर या ठिकाणी भेट देऊन या कामाची सद्यस्थिती काय आहे आणि या कामाचं अत्यंत निकृष्ट असलेलं काम या ठिकाणी ताबडतोब थांबून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे. त्याचबरोबर ठेकेदारावर हे बिल न अदा करता चांगल्या पद्धतीने काम पूर्ण केल्यावरच या ठिकाणी शासनाचे पैसे दिले पाहिजेत. शासनाच्या पैशाचा दुरुपयोग जर कोण निश्चित करत असेल तर त्या ठिकाणी विधानसभेतसुद्धा या ठिकाणी आवाज उठवून यांच्या वेळेप्रसंगी यांना जेलमध्ये टाकण्याचासुद्धा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आणि आमदार म्हणून या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर ग्रामविकासमंत्री दादा भुसेंकडे सुद्धा या संदर्भात तक्रार करून लवकरात लवकर चांगलं काम कसं होईल यासाठी आम्ही निश्चित पाठपुरावा करून जी पंचायत समितीची इमारत आहे ती चांगली पद्धतीने झाली पाहिजे, शासनाच्या पैशाचा उपयोग चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रमोद जठारांनी या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करू असं म्हटलं होतं. जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, याची माहिती घ्यावी, याच्यात भ्रष्टाचार झाले निकृष्टपणा असेल याच्यासाठी स्वतंत्र एजन्सी नेमावी, अशा प्रकारची मागणी आम्ही राज्यमंत्र्यांकडे करतोय. हीच भारतीय जनता पक्षाची मागणी. तर सभापतींसहित तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे जाऊन यावर तोडगा काढू असं प्रसार माध्यमांसमोर छाती बडून सांगितलं होतं. मात्र रात कही बात कही अशाच भूमिकेत असलेल्या सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी तालुकावासियांचा मात्र विश्वासघात केलाय. एकतर इमारतीचं काम निकृष्ट झाल्याचं दिसत आहे, मात्र लोकप्रतिनिधी मुख येऊन गप्प आहेत. सध्या तर इमारतीचं काम बंदच आहे, यामुळे कोट्यवधी रुपयांची ही इमारत मोकाट जनावरे कुत्री व सरपटणाऱ्या जनावरांचंच जणू आश्रयस्थान बनलंय. मात्र याबाबतचं गांभीर्य कोणालाच नसल्याचं दिसतंय. लोकप्रतिनिधींची भूमिका कोड्यात टाकणारी आहे. 3 वर्ष झाली तरी इमारतीचं काम पूर्ण का होत नाही, ठेकेदारावर कोण मेहरबान आहे, सर्वसामान्यांच्या पैशांचा का केला जातोय चुराडा असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. We'll be right back.